हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। वाय सी एमचं ॲडमिशन सुरू आहेत, पण वाय सी एमचे ॲडमिशन सुरू असूनही स्टडी सेंटर म्हणजेच अभ्यास केंद्र बदल करायचं असल्यामुळे आपल्याला ॲडमिशन घ्यायला प्रॉब्लेम येतो आहे, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी होणार आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला आपलं अभ्यास केंद्र जे आहे ते बदलता येईल। अभ्यास केंद्र बदलण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून। तर कुठलंही कारण असो, स्टडी सेंटर बंद झालं असो, तुम्हाला दुसऱ्या स्टडी सेंटरमध्ये जास्त इंटरेस्ट असेल किंवा त्या ठिकाणी काही वेगळं असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल, असं कुठलंही कारण असेल, पण सर्व कारणांमुळे आपल्याला स्टडी सेंटर हे बदलायचं आहे। हे एक महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये कारण, आणि या कारणासाठी आज हा व्हिडिओ आपण बघत आहात। तर स्टडी सेंटर बदलण्यासाठी कुठली पद्धतीची प्रोसेस करावी लागेल, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, युनिव्हर्सिटी त्याच्या संदर्भात काय सांगते, यासाठीची सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये समजून घेऊया, आणि ती प्रोसेस कधी करता येईल आणि कुठे करता येते ते सुद्धा व्यवस्थित बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला लाईक केल्यामुळे मला तर सॅटिस्फॅक्शन भेटेलच, सोबतच आपल्याला असे चांगले व्हिडिओज जे आहेत ते नेहमी मिळत राहतील, फक्त माझे नाही तर बाकीचे इतर युट्यूबर्सचे सुद्धा। तर वाय सी एमचं जे अभ्यास केंद्र आहे ते बदलण्यासाठी आपल्याला एकच संधी असते, आणि ती म्हणजे ज्यावेळेस वाय सी एमचे ॲडमिशन सुरू असतात त्यावेळेसच आपल्याला अभ्यास केंद्र जे आहे ते बदलता येत असतं। आणि ते कशा पद्धतीने, तर ज्यावेळेस आपण ॲडमिशन घेत असतो त्यावेळेस मग फर्स्ट इयरला समजा आपल्याला उदाहरणासाठी एक सध्या आधी उदाहरण बघूया की फर्स्ट इयरला आपण पालघरमध्ये कुठेतरी एका स्टडी सेंटरला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपलं जॉब जी आहे ती चेंज झाली आणि आपल्याला नाशिकला जावं लागते किंवा पुणेमध्ये जायचं आहे, आणि त्या ठिकाणी आपलं सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे। अशा वेळेस ॲडमिशन सेकंड इयरचं जे आहे ते पालघरमध्ये जर केलं तर मग आपल्याला एक्झामिनेशनसाठी येणे वगैरे या सर्व गोष्टीज कॉम्प्लिकेटेड होतात, त्याच्यामुळे आपल्याला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। अशा वेळेस ज्यावेळेस ॲडमिशन सुरू असतात वाय सी एमचे, म्हणजे यावेळेसचे ॲडमिशन 2022-23 ॲडमिशन तसे सुरू आहेत जर आपल्याला माहिती नसेल, तर त्याच्यासाठीचे व्हिडिओज BA BCOMची फीज लास्ट डेट यासाठीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते जाऊन त्या ठिकाणी बघून घ्या। आणि स्टडी सेंटर चेंज करण्यासाठी ॲडमिशनचं प्रोसेस करत असताना आपल्याला सेकंड इयर असो किंवा थर्ड इयर म्हणजे पुढच्या वर्गामध्ये अप्लाय करत असताना, ॲडमिशन फॉर्म भरत असताना स्टडी सेंटर सिलेक्ट करण्यासाठीचं ऑप्शन येतं, त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न विचारण्यात येतो की आपल्याला याच स्टडी सेंटरमध्ये फॉर्म भरायचा आहे का। तर अनेक वेळेस तो येस करून आपण पुढे निघून जातो, पण त्या ठिकाणी तो जर वाचून व्यवस्थितपणे कॅन्सल केला आणि त्याच्यानंतर स्टडी सेंटर आपल्याला जे हवं असेल ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो, म्हणजे पहिलं कुठलंही स्टडी सेंटर असेल त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कुठल्याही स्टडी सेंटरला सिलेक्ट करून त्याच्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करून अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे तशा या प्रोसेसचा वापर करून आपलं स्टडी सेंटर आहे ते बदलता येणार आहे। सर्वात शेवटला अर्ध्या मिनटामध्ये कवर अप करण्याचा प्रयत्न करूया की स्टडी सेंटर कशा पद्धतीने बदलता येईल। सर्वात आधी आपल्याला ॲडमिशनची प्रोसेस करायची आहे। ॲडमिशन प्रोसेस चालू असताना आपल्याला स्टडी सेंटर सब्जेक्ट सिलेक्शन वगैरेची जी प्रोसेस आहे ती येते, आणि स्टडी सेंटर ज्यावेळेस सिलेक्ट करायचा असतो त्यावेळेस आपला जो आधीचा स्टडी सेंटर आहे तो सिलेक्ट करण्याऐवजी आपल्याला जो सध्या हवा असलेला स्टडी सेंटर आहे तो सिलेक्ट करायचा। या प्रोसेसने आपल्याला स्टडी सेंटर जी आहे ती चेंज करता येईल, आणि हीच एक ऑफिशियल मेथड आहे युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार। तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।